हॅलो फ्रेंड, शुभांगी मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन ब्लॉग पाहणार आहोत। तर आम्ही चाललेलो आहे सारसबागला। तर आता मी त्याचाच ब्लॉग करणार आहे किंवा त्याचाच व्हिडिओ करणार आहे। तर आम्ही मुलांना घेऊन चाललेले आहे, मी माझ्याबरोबर मुले पण आहेत। तर आम्ही आता सारसबागला निघालेलो आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आम्ही आलेलो आहोत सारसबागमध्ये। तर इथे छान असं गणपतीचं मंदिर पण आहे, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि इथं असं सुंदर असे झाडी वगैरे पण आहेत, छान हिरवळ आहे, तिथे मुलांना घेऊन आपण बसू शकतो। तर हे आहे गणपतीचं सिद्धिविनायक मंदिर। तर चला आपण आता गणपतीचं दर्शन घेऊया। खूप छान मंदिर आहे हे। आणि ह्या मंदिराला तळ्यातला गणपती असं, ह्या गणपतीला तळ्यातला गणपती असं म्हणतात। आणि हे मंदिर पेशवेकालीन आहे। तर आम्ही आता दर्शन घेऊन इथे बसलेलो आहोत। आणि इथे एक म्युझियम पण आहे गणपतीचं। तर इथे वेगवेगळ्या आकारातले वगैरे असे गणपती छान ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। वेगवेगळ्या देशांमधले हे गणपती आहेत, तेही मुलांना दाखवले आहे की जेणेकरून मुलांना माहिती व्हावी। इथे पेशवांचा दरबार आहे। आणि हे आहे सारसबागेतले तळं। तर याच्यामध्ये छान असे कमळाची फुलं वगैरे पण आहेत। आणि इथे कारंजे वगैरे आहे, खूप असे कमळाचे झाडं आहेत इथे, आणि त्याला फुलं पण आलेली आहेत। त्याचबरोबर ह्या तळ्यामध्ये खूप मासे आहेत, तुम्ही बघू शकता। इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासेही पाण्यामध्ये आपल्याला दिसतात। त्याचबरोबर पाण्यामध्ये कासव पण आहेत। मी ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हे बघा, इथे सुंदर असे कासव आहेत। ह्या तळ्यामध्ये भरपूर मासे आहेत। आणि खूप मोठी ही बाग आहे। इथे मुलंही खेळत होती आणि त्यांच्याबरोबर मी थोडासा एन्जॉय करत होते। मुलांना खेळण्यासाठी इथे खूप छान जागा आहे। आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत मुलांना खेळण्यासाठी। तर याच्यामध्येही मुलं बसलेली आहेत, लहानांपासून छोट्यांपर्यंत इथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत, तुम्ही बघू शकता। छोट्या मुलांसाठीही इथे खेळणी आहेत। परत इथे घोडे वगैरे असते, आपण घोड्यांची सवारी पण करू शकतो। त्यानंतर इथे एक छोटी ट्रेन आहे, त्यातही मुलं बसू शकतात। आणि त्या ट्रेनलाही इथे लाइटिंग वगैरे केलेली आहे, रात्रीच्या वेळीही एकदम छान दिसतात। आणि इथे आता तुम्हाला इथे हॉटेल दिसत आहेत,
की जेणेकरून आपण इथे खा जेवण घेऊ शकतो किंवा काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर करू शकतो. तर आम्ही इथे पावभाजी आणि बाकीचं खायला घेतलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही आता परत घरी जायला निघालेलो आहोत. तर मुलांनी खूप एन्जॉय केलेला आहे. तर तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, तर तेही कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.